नमस्कार, दीपिकास रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखी पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते बघूत। सर्वात प्रथम कढईमध्ये तेल टाकलं आहे। तेल छानपैकी गरम झालं की त्यात हे आलं लसूण चिली कटरने बारीक केलेलं आहे, पेस्ट नाही केली, तुम्ही ठेचून पण टाकू शकता। लसणाला थोडं लाल होस्तर अंदाजे 30 सेकंद परतून घ्यायचं आहे। आलं लसूण छानपैकी परतून झालं आहे। आता यात बारीक चिरलेला कांदा घालूत आणि तोही छान परतून घेऊयात। कांदा लवकर शिजावा म्हणून त्यात थोडंसं मीठ टाकूया। कांदा छानपैकी लाल होस्तर परतला आहे। आता यात बारीक चिरलेली शिमला मिरची घालू आणि तीही छानपैकी परतून घेऊ। आता यात किसलेलं गाजर घालून अंदाजे 1 मिनिट परतूयात। आता आपण यात टोमॅटो घालू। हे टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमध्ये फक्त क्रश करून घेतलेले आहेत, प्युरे नाही केली। टोमॅटो पूर्ण पिकलेले लाल वापरायचे आहेत म्हणजे भाजीला रंग आणि चवही छान येते। तुम्ही यात वाटाणा पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला। आता कढईवर झाकण ठेवून स्लो गॅसवर 5 ते 7 मिनिटं हा मसाला शिजवून घेऊत। तोवर हे उकडलेले बटाटे आणि फ्लॉवर मॅश करून घेऊयात। यात कुकरमध्ये बटाटे सोलून फोडी करून व फ्लॉवरच्या पण फोडी करून स्वच्छ धुवून त्यात मीठ व पाणी टाकून 3 शिट्ट्या लावून उकडून घेतले आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी बटाटा आणि फ्लॉवर मॅश करून झाला आहे। झाकण खोलूयात। इकडे हा मसालाही छानपैकी शिजला आहे। आता यात काश्मीरी लाल मिरची पावडर, याने रंग छान येतो आणि कमी तिखट असते, किंचित हळद, 2 चमचे पावभाजी मसाला, तर सर्व मसाले एकत्र परतून घेऊत। आता याच्यामध्ये हे बटाटा फ्लॉवर उकडून मॅश केलेले घालून मसाल्यांबरोबर छान मिक्स करायचं आहे। तुम्हाला आवश्यक असल्यास पाणी व मीठ टाकू शकता। आता यात बटर टाकून मिक्स करून 10 मिनिटे झाकण ठेवून शिजून देऊयात, त्यामुळे सर्व मसाले भाजीमध्ये एकत्र होतील व भाजीला छान टेस्ट येईल। आता 10 मिनिटानंतर झाकण काढून गॅस बंद करून तुम्ही बघू शकता भाजी तयार आहे। आता गॅसवर तवा ठेवून त्यावर बटर लावून पाव भाजून घेऊयात। अशा प्रकारे पाव ही भाजून तयार आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता सर्व्ह करताना प्लेटमध्ये भाजी, त्यावर बटर, बाजूला भाजलेले पाव व बाजूला कांदा व त्यावर थोडीशी कोथिंबीर, अशा प्रकारे आपली चमचमीत हॉटेलसारखी पावभाजी खाण्यासाठी तयार आहे। तेव्हा तुम्हाला आजची पावभाजीची रेसिपी कशी वाटली? तुमची प्रतिक्रिया माझ्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद।